पहिली बातमी दोस्ती कंपनीच्या हलगर्जीपणाबाबतची महत्त्वाची. अँटॉप हिल मधल्या दोस्ती पार्कच्या बिल्डरनं आणखी एक धोकादायक बांधकाम ठाण्यात केल्याचं उघड झालंय. महत्त्वाचं म्हणजे 2010 दोस्ती पार्कच्या बिल्डरनं केलेलं हे बांधकाम कोसळून 8 स्थानिक आणि कामगारांचा मृत्यू झाला होता. 2010 वर्तकनगर परिसरात दोस्ती ग्रुपच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं, त्यासाठी संरक्षक भिंत बांधली जात होती. या भिंतीचं बांधकाम सुरू असताना भिंतीचा भाग कोसळला होता आणि 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी दोस्ती ग्रुपचा एक ठेकेदार आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना अटकही करण्यात आली होती. गरोडिया बंधूंची दोस्ती ही बांधकाम कंपनी आहे. दोन हजार 2010 वर्तकनगर या ठिकाणी ही संरक्षक भिंत कोसळली होती, तर आज ही अँटॉप हिलमध्ये संरक्षक भिंत कोसळली. दरम्यान ठाण्यामधल्या या घटनेबाबत अधिक बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी नगरसेवक अशोक वैती यांच्याशी. पावसाने जोर पकडला का कोणती तरी इमारत किंवा भिंत कोसळते आणि संबंधित अधिकारी, संबंधित पालिका अधिकारी असो किंवा बिल्डरचा खरा चेहरा समोर येतो, आणि असंच घडलेलं आज मुंबईमध्ये. मुंबईमध्ये दोस्ती बिल्डरची एक भिंत कोसळलेली आहे. मोठी घटना घडलेली आहे आणि अशीच घटना पावसामध्ये ठाण्यातही घडली होती. ती काय घटना आहे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः अशोक वैती, जे इथले स्थानिक नगरसेवक आहेत शिवसेनेचे, ते आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या सर, नक्की काय घटना होती तेव्हा आणि तेव्हाही दोस्ती बिल्डर नाव पुढे आलं होतं. दोस्ती ग्रुपचं काम 2010 वसंत वर्तकनगर ह्या ठिकाणी चालू होतं आणि त्या ठिकाणी रिटर्निंग वॉल म्हणजे कंपाऊंड वॉलचं काम चालू होतं आणि कंपाऊंड वॉलचं काम चालू असताना त्या ठिकाणी बेसमेंटचं देखील पार्किंगचं काम चालू होतं. ती पार्किंगची माती सर्व कंपाऊंडला लावून ठेवलेली होती आणि पाऊस आल्यानंतर ती माती भिजली गेली आणि सर्व पूर्ण त्याच्यामध्ये पाणी गेलं आणि ते पूर्ण दिवाळ घेऊन लोड पूर्ण जिथे जी लोकं राहत होते 8 ते 10 लोक, त्या जे नागरिक होते त्या नागरिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्यावेळी 8 ते 10 जणांचा. आणि ही हलगर्जीपणा म्हणावं लागेल की एवढं मोठं आपण काम करतो आहे तर छोट्याशा गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, तशा प्रकारचं लक्ष ते ह्या ग्रुपने दिलं नव्हतं. आणि त्यावेळी देखील जशी आज मुंबईला मी पाहिल्यानंतर समजलं की मुंबईला देखील अशा प्रकारची घटना घडलेली आहे. तीच घटना अगोदर 2010 ठाण्यामध्ये घडली आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 लोक मृत्युमुखी पडले होते. ते नागरिक होते, कुठलाही कर्मचारी त्या ठिकाणी नव्हता. शेवटी प्रत्येक माणूस आहे त्याचा जीव तेवढाच प्यारा असतो. हे सर्व काम करत असताना कुठल्याही लोकांना किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना इजा होऊ नये ह्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एवढं मोठं जर नाव आपला बिल्ड ह्या ग्रुपचं आहे तर तशा प्रकारचे काम करायला पाहिजे होती, अशा प्रकारची देखील अपेक्षा नागरिकांची आहे. अशा बिल्डरवरती कधी ब्लॅकलिस्ट करणं किंवा अशा बिल्डरवरती काही कंडिशन्स आणणं गरजेचं आहे का? नाही, शेवटी का महापालिकेचं काम असतं. एखादी साईट चालू असल्यानंतर त्या ठिकाणचं कामकाज करत असताना बऱ्याचशा, मग ठाण्यात अशा एक नाही अनेक ठिकाणी घटना घडली आहेत बिल्डरच्या बाबतीत, आणि ह्याच्यावर पाहणी ठेवण्यासाठी महापालिका जसं प्लॅन पास मंजूर करते बाकीच्या गोष्टी आज जे काम चालले ते देखील देखरेख ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर कायदा देखील होणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या जर दुर्घटना होत असतील तर ह्याला कुठेतरी कायद्याच्या चौकटीत आणून हे थांबलं पाहिजे. अशा प्रकारे नक्की ह्याच्यामध्ये कायदा पण होणं गरजेचं आहे आणि ह्याची चौकशी देखील झाली पाहिजे की बाबा हे दुर्घटना का नेहमी घडतात. दोस्तीची आज ठाण्यात झाल्यानंतर आता मुंबईला देखील होत झाली, त्याची चौकशी, उच्चस्तरीय चौकशी देखील होणं गरजेचं आहे. पुढच्या संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, 2010 दोस्ती बिल्डर्सच्या बांधकामादरम्यान संरक्षक भिंत कोसळली तेव्हा जी काही कारवाई झाली ती पुरेशी नव्हती का? कारण या दोस्ती बिल्डर्सचा किंवा दोस्ती कंपनीचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे 8 वर्षांनंतर. मुंबईतही आज संरक्षक भिंत कोसळली आहे, बरंच नुकसान झालेलं आहे, काय सांगाल?
नक्कीच मुंबईतली घटना ही दुर्दैवी होती आणि ठाण्यातली घटना त्याच्याहून दुर्दैवी होती, कारण की मुंबईतले घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही, पण ठाण्यातल्या घटनेमध्ये एक भिंत पडली होती दोस्ती ग्रुपची, आणि त्या भिंती ह्याच्या त्या घटनेमध्ये जवळपास 7 ते 8 स्थानिक लोकांचा त्यांना मृत्यूमुखी पडले होते स्थानिक लोक, आणि त्यांना नाहक त्यांचा बळी गेला होता. सकाळी 5:30-6 घटना होती, ती झोपेत होते आणि गाढ झोपेत असताना त्यांचा हा मृत्यू झाला होता. खूप दुर्दैवी घटना होती, खरं तर निष्काळजीपणा समोर आला होता, बिल्डरचा असेल, सुपरवायझरचा असेल, ठेकेदारांचा असेल, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसे अशोक वैद्यांनी सांगितलेलं आहे का, अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा एक स्पेशल कायदा असणं गरजेचं आहे. ठाण्यातमध्ये घटना घडल्यानंतर पुन्हा तशीच घटना सेम मुंबईला घडते, त्यामुळे कुठेतरी पाणी मुरते, कुठेतरी चूक आहे, कुठेतरी मॅनेजमेंटमध्ये चूक आहे, कुठेतरी तांत्रिक गोष्टीवर चुका आहेत, आणि त्या बिल्डरकडे त्या चुकीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, अशा बिल्डरने ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, यांच्यासाठी एक स्पेशल कायदा आणला पाहिजे असं अशोक वैद्यांनी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा असं होतं का, जो संबंधित ठेकेदार असेल किंवा सुपरवायझर असेल ह्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातो, पण मेन जो बिल्डर असतो त्याच्यावरती मात्र गुन्हा दाखल केला जात नाही, तो सर्व सर्वकर्ता असतो, परंतु गुन्हे मात्र या खालच्या कामगारांवरती दाखल केले जातात, आणि ह्यातून मग तो सुटला जातो आणि पुन्हा अशा घटना घडत असतात. त्यामुळे अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा कारवाई झाली तर पुन्हा त्याच कंपनीकडून अशा चुका होणार नाहीत अशी अपेक्षा करायला हरकत नाही. धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. 24 तास रहा एक पाऊल पुढे.